वो भी किया और मार्टी भी आ रहा, अभी आ रहा आने वाले कैबिनेट में। देखो तुम आने, देखो देश में का पहला राज्य है क्या जहाँ आयुक्तालय चालू हुआ है, वहाँ भी लोग बोले मस्जिद में चला रहे, मस्जिद में कैसा करेंगे। और तुमने सबने देखे अब मैं यार सामने जो है वो 5 एकड़ जमीन ले रहा और वहाँ 5 मंजिली बिल्डिंग बना रहा। वो माटी का कार्य कब तक काम हो जाएगा? मुझे लगता है 1 हफ्ता भर में या 15 दिन में कैबिनेट सामने आ जाएगा। बोलून सर, मुद्रा लोन व्यवसाय वाढावे त्यासाठी दिलं होतं, मात्र लाभार्थ्यांकडून मुद्रा लोन भरलं जात नाहीये, त्यामुळे तब्बल 249 कोटी रुपयांचं मुद्रा लोन थकलेलं आहे। बँक वाले पुढे टेन्शन मध्ये आहे, काय वाटतं तुम्हाला, काय वाटतं मुद्रा लोन भरणाऱ्यांच्या संदर्भात? नाही, मुद्रा लोन भरण्याच्या बाबतीत मुद्रा लोन ज्या कंडिशन मध्ये दिलेलं आहे त्याचे नियम बनवलेले आहे आणि त्या नियमाप्रमाणे मला असं वाटतंय का ते मुद्रा लोनचे पैसे भरावे। आम्ही जे अण्णासाहेब महामंडळकडून जे लोनची गॅरंटी घेतलेली आहे, व्याज सरकार भरणार आहे आणि मुद्दल त्यांनी भरावं, अशा पद्धतीने आम्ही अनेक निर्णय। आता मी मायनॉरिटीसाठी ते घेणार आहे, मी त्या दिवशी बोललो तुम्हाला, त्याने मला मी बोललो का मायनॉरिटीचा हाऊसिंग लोन घेणार, व्यापार लोन घेणार, त्याचा मुद्दल त्यांनी भरावं। मुसलमानामध्ये व्याज लेना भी गुन्हा आहे, व्याज देना भी गुन्हा आहे। म्हणलं व्याज हम देते की सरकार लोन लो और दो करना चाहिए। अभी तुम शिंदे ना मामा असं काय करू लागले? अरे 7 आले 7, अरे तर कमी झाले तर विधानसभेमध्ये 40-70 करणार 70 मुख्यमंत्री मोदींसोबत, आणि 70-70 केले का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये? गरीब तुम्ही नंबर काय म्हणतो नाही, आपण मंत्री ज्याच्यामध्ये खुश आहे आपल्याला जे मिळेल ते। मी किती खाते, महसूल काढला, ग्रामविकास काढला, बांधकाम काढला, MLIDC काढली, अन्न नागरी पुरवठा काढला, राज्यमंत्री असताना 17 आणि कॅबिनेट असताना 5 खाते। इतका तर इतका अनुभवी कोणी नसेल तरी लोक मला येडा समजतात, तर मी काय करू त्याला? आता इतका येडा माणूस 40 वर्ष राज्य करू शकतो का? मला म्हणतात त्याला काही कळत नाही, त्याला नियम माहीत नाही, त्याला ज्याला कळतं ते खडखड खडखड खडकू छाप आहे, काय बोलावं साहेब मला काही कळत नाही। आज ना माझ्या कामाचं मी मूल्यमापन करा ना, काही अल्पसंख्याक समाजाचा राजकारणी पुढारी किती काम करतो, मी हिंदू बांधवाला न्याय देताना काही चुकत असेल तर माझ्या मतात माझं काम धराव आहे, पण माझी जातचं मूल्यमापन करत असेल तर हे चुकीचं आहे। मग एक आता असं फाडून दाखवू का? मी पहिलेच बोललो शिंदे साहेबाच्याच, आणि मी शिवसेनामध्ये 70 आणि शिवसेना आहे, तुम्ही सर्व पत्रकार बांधव आहे, हे कधी समीकरण पाहिले होते का? काँग्रेस काव साहेब पाहिले होते का? पण घडलं काही 70 रे हवा। मी तुम्हाला सांगतो आज जी हवा चालू आहे, ऐका ना दादा, आज जी हवा आहे फक्त एकनाथ शिंदे साहेबाची आहे, आणि एकनाथ शिंदे साहेबाच्या सोबत जोडीला कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आहे, इकडे अजित पवार आहे, हे काळ्या दगडावरची पांढरी रेष मला आज दिसतं, उद्या काय होईल ते बोलता येणार नाही, पण आम्ही पुन्हा येऊ सत्तेवर। मला कोणीही लढलं तर मी एक मिनिट, मला कोणी व्यक्तीचं नाव घ्यायचं नाही, मी पहलवान आहे, अरे ऐका ना बाबा, अरे मी पहलवान आहे, कोणाशी तर 2-2 हात करायचे आणि त्या कराला बोला हे साक्षी आहे, जिधर सत्ता है उधर सत्ता है। धन्यवाद। और चाय पानी मंगाओ और बैठो यार, अरे आप बैठो से, अरे मेरे संगत तो बैठो यार, आप ही आओ, ये कैमरे बंद करो, मेरी हाथ जोड़ के, अरे आता मजा आएगा, आता आता हाथ जोड़ून विनंती है का मित्रपणा ही कहीं तरी करा, कहीं मला शिकवा, कहीं मला शिकवा। अरे अरे एक मिनट, अरे आनंद वो चाहना ना, चाहना नाश्ता की जगह आना ना, हे भैया भाई ना तुम्हारा काम बहुत चले जाते, ऐसा नहीं चलता है, बैठो ना। आरक्षण के ऊपर अन करीब कुछ 10 दिन के अंदर या 12 दिन के अंदर आपको सम्माननीय मुख्यमंत्री महोदय अधिवेशन में कोई भी घोषणा कर सकते, कभी भी कर सकते, लेकिन इसका जो
मेन मकसद ये रहता है कि अधिवेशन के टाइम पे बाहर कोई घोषणा नहीं होती और मुख्यमंत्री जी इसका घोषणा उनके जो स्पीच रहेगा हमारा आखिरी का उस स्पीच के अंदर आप सुनो, बहुत और भी घोषणाएं होने वाली है। ये मुख्यमंत्री महोदय का कर्तव्य दक्ष है, कर्तव्य का पार जो भी आखिरी तक गरीब से गरीब आदमी है उसको न्याय और इंसाफ देने का काम करें। लाओ चाहे विधानसभा की चुनाव है, जान दो ना। अरे बहुत अरे होगा ना भाई, आप बाद में भी रखो ना कुछ। चलो चलो अब।